इंदापूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफिया विरोधात इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दणकेबाज कारवाई करत वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या. इंदापूर तहसीलपदी नव्यानेच नियुक्त झालेल्या सोनाली मेटकरी यांनी या आठवड्यात केलेली ही दुसरी कारवाई आहे. आज सकाळी 11 वाजता ही कारवाई तक्रारवाडी गावच्या वनविभाग हद्दीत उजनी जलाशय पात्रात करण्यात आली. एक JCB मशीनच्या सहाय्याने वाळू काढायच्या बोटिंगचा अवघा चक्काचूर करण्यात आला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले असून यावेळी वाळू माफियांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत असा इशारा प्रशासनानं दिलाय. माजी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या बदलीनंतर फणा वर काढलेल्या वाळू माफियांना तहसीलदार मेटकरी कारवाईचा बडगा उगारल्यानं वाळू माफियांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. यावेळी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी पवन आहेर, पोलीस हवालदार विलास मोरे, पोलीस पाटील अमर धुमाळ, मंडल अधिकारी MS तांबडे, तलाठी पाटील, दराडे व महसूल कर्मचारी यांच्या पथकानं ही कारवाई केली.